दरम्यान गिरीश महाजन यांनी प्रतिउत्तर दिलं, त्यावर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना सवाल केला. बाबरी मशीद पडल्यानंतर गिरीश महाजन खरंच तुरुंगात होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बाबरी मशीद तोडली गेली त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणचे सगळे साक्षीदार आहोत. 15-20 दिवस आम्ही त्या ठिकाणी जेलमध्ये थांबलेलो होतो. ज्यावेळेला शेवटच्या दुसऱ्या वेळी ज्यावेळेला आम्ही अगदी थेट वरती, मला आठवतं नाना आमचं एक बाविस्कर हे अगदी इंडिया टुडेच्या मॅग्झिनवर पहिल्या पानावर त्यांची पोस्ट म्हणजे जगभर गाजलेली ती पोस्ट त्यांची त्या ठिकाणी आहे. म्हणून आम्हाला ते निश्चित सार्थ अभिमान आहे की अशा वेळी आम्ही त्या ठिकाणी बाबरी मशीद पाडायच्या वेळेला त्या ठिकाणी हजर होतो, त्याची साक्षीदार आहोत, तिथे होतो, प्रत्येक स्थळावर होतो, त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे ज्या घोषणा आम्ही साऱ्या देत होतो, दुसऱ्याही कारसेवेच्या वेळेस आम्ही सारी टीम घेऊन निघालेलो होतो आणि दोन्ही वेळा या कारसेवेमध्ये सहभागी होतो. पण यावेळेस ललितपूर जेलमध्ये तरी गिरीशभाऊ महाजन माझ्याबरोबर होते मला असं काही आठवत नाही. ते कोणत्या जेलमध्ये होते मला काही माहिती नाही, परंतु त्यांनी काल जे स्टेटमेंट केलं या संदर्भामध्ये की अनेकांचं योगदान आहे, पण ज्यांचं योगदान आहे ते बोलायला तयार नाही, ज्यांचं योगदान नाही ते पुढे येत आहेत असं आजचं चित्र दिसतं आहे.